नमस्कार. आज आपण अँटीकोॲग्युलेशन किंवा रक्तपातळ ठेवण्याच्या गोळ्या याबद्दल काही माहिती मी देणार आहे. त्यातले समज, गैरसमज आणि रुग्णांनी कशी काळजी घ्यावी ज्यांच्यासाठी या ट्रीटमेंट चालू असते त्यांच्यासाठी. मी डॉक्टर कामेरकर. मी वॅस्क्युलर अँड एंडोवॅस्क्युलर सर्जन आहे, थोडक्यात रक्तवाहिनींचा तज्ज्ञ. आणि मी रुबीवाल क्लिनिक पुणे येथे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ वॅस्क्युलर सर्जरी आहे. गेली 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. तर अँटीकोॲग्युलेशन म्हणजे थोडक्यात रक्तामध्ये काही पेशंटमध्ये गुठळ्या होतात, शुद्ध रक्तवाहिनीत झाल्या तर पॅरालिसिस होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या तर पायाचं रक्तपुरवठा बंद पडून गँग्रेन होऊ शकतं, पाय जाण्याची शक्यता असू शकते. किंवा जर या अशुद्ध रक्तवाहिनीत जर गुठळा झाला तर त्याला आपण डीप वेन थ्रॉम्बोसिस किंवा DVT म्हणतो, आणि त्या गुठळ्या फुफ्फुसाकडे सरकून जीवाला धोका राहू शकतो. त्या अशा आजारांसाठी ज्यावेळेला शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात त्यावेळेला एक प्रकारचं औषध आपण देतो, त्याला अँटीकोॲग्युलेशन म्हणतो, किंवा त्यांची नावं म्हणजे वॉरफरिन एक गोळी आहे, किंवा हल्ली काही वर्षांपासून नवीन पद्धतीचे अँटीकोॲग्युलेशनच्या गोळ्या आलेल्या आहेत, त्यांना नोवॅक्स म्हणतात. तर ह्या जेव्हा रक्तवाहिन्यांच्या गुठळ्या होऊ नयेत किंवा गुठळ्या वाढू नयेत किंवा गुठळ्या सरकू नयेत यासाठी या गोळ्यांची आवश्यकता असते. एक लक्षात घ्या की या गोळ्यांनी गुठळ्या विरघळत नाहीत, पण गुठळ्या न वाढण्यासाठी किंवा अजून कुठे न सरकण्यासाठी या गुठळ्या औषधांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ ज्यांचं हार्ट वॉल्चं ऑपरेशन झालं असेल तर त्यावेळेला त्यांना आयुष्यभर या गुठळ्या न होण्यासाठी अँटीकोॲग्युलेशनची आवश्यकता आहे, गोळ्यांची आवश्यकता असते. काही काही रुग्णांमध्ये डीप वेन थ्रॉम्बोसिस असेल तर त्यांना कमीत कमी 3 ते 6 महिने किंवा कधी कधी जास्ती काळासाठी सुद्धा या गुठळ्या न होण्यासाठी किंवा गुठळ्या वाढू नयेत यासाठी अँटीकोॲग्युलेशन किंवा वॉरफरिन या गोळ्यांची आवश्यकता लागते. तर ह्याच्यामध्ये ह्या हे दुधारी अस्त्र असते या गोळ्या, कारण ह्यामध्ये आपण रक्त पातळ ठेवतो. परंतु एक लक्षात घ्या की त्याचं जर मॉनिटरिंग व्यवस्थित झालं नाही तर रक्त फार जास्ती पातळून कुठे रक्तस्त्राव होऊ शकतो. उदाहरणार्थ मेंदूत होऊ शकतो, पोटात होऊ शकतो, लघवीमध्ये किडनी वाटे रक्तस्राव होऊन लघवीत रक्त जाऊ शकते, किंवा संडासमध्ये सुद्धा काळ्या होऊ शकतात. तर ह्या दुधारी अस्त्र असल्यामुळे याचं मॉनिटरिंग किंवा त्याचा बरोबर डोस असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण रेग्युलर दर 10 किंवा 15 दिवसांनी एक ब्लड टेस्ट असते, प्रोथ्रॉम्बिन टाइम आणि INR. INR म्हणजे इंटरनॅशनल नॉर्मलाइज रेशिओ. तर ह्या 2 टेस्ट करणं फार आवश्यक असतं आणि नियमित कालांतराने ते करावे लागतात, दर 2 आठवड्यांनी. आणि एकदा तो डोस स्टेबिलाइज झाला तर त्याच्यानंतर महिन्यातून एकदा केली तरी चालते. तर ह्या टेस्ट ज्या आहेत या तुम्ही ज्या स्टँडर्ड लॅबोरेटरीज असतात पॅथॉलॉजिकल त्यामध्येच केलेलं करणं आवश्यक आहे, कारण लॅबमध्ये फरक असू शकतो. आणि बऱ्याचदा आम्ही असे बघतो पेशंट्स येतात की त्यांची INR व्हॅल्यू नॉर्मल दाखवते, आणि ज्यावेळेला आम्ही मोठ्या रुग्णालयात किंवा स्टँडर्ड लॅबमध्ये करतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू ही जेवढी पाहिजे तेवढी नसते किंवा पाहिजे तेवढी त्याच्यापेक्षा जास्ती असू शकते. आणि अशा वेळेला मग हे कॉम्प्लिकेशन्स किंवा रक्तस्राव होणं किंवा अजून परत गुठळ्या होणं हे होऊ शकतं. त्यामुळे एक लक्षात घ्या की टेस्ट जी आहे PT आणि INR ही स्टँडर्डाइज लॅबमध्येच करणं फार आवश्यक आहे, त्यामुळे त्याचे रिपोर्ट्स बरेच ॲक्युरेट असू शकतात. आणि कालावधी किती असावा हे तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सांगू शकतील की 3 महिने घ्यावे, 6 महिने की 2-3 वर्ष की आयुष्यभर, हे प्रत्येक रुग्णाच्या गुठळ्यांचं कारण काय असतं किंवा गुठळ्या होऊ नये त्यासाठी कुठचा आजार आहे त्यासाठी ज्या गोळ्या दिल्या आहेत, उदाहरणार्थ हार्ट वॉल्व दिलं असेल तर आयुष्यभर घ्यायला लागतात. काही काही ज्या माणसांमध्ये ज्यांना डीप वेन थ्रॉम्बोसिस काही न कारणामुळे होतो आणि रक्तामधले घटक जर कमी असतील गुठळ्या होण्याचे तर त्यालासुद्धा बऱ्याच कालावधीसाठी या औषधं घ्यायला लागतात. या औषधांचे दुसरे महत्त्वाचे आपल्याला परिणाम काही बघायचे असतील तर एक म्हणजे जे आपण जेवण किंवा खाणं खातो आणि काही औषधं दुसरी जर घ्यायची असतील तर त्यांची इंटरॅक्शन या गोळ्यां वॉरफरिन या गोळ्यांबद्दल होते. त्यामुळे ज्या फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये VK जास्ती प्रमाणात असते अशा भाज्या किंवा फळं टाळायला लागतात या गोळ्यांबरोबर. उदाहरणार्थ ब्रोकोली किंवा कोबी किंवा पालक
किंवा अशा प्रकारचे जे काही पालेभाज्या यामुळे व्हिटॅमिन के शरीरात वाढू शकतं आणि त्याच्यामुळे वॉरफरिनचा जो इफेक्ट असतो तो एकतर तो फार जास्ती होऊन पातळ होऊ शकतं रक्त किंवा कमी होऊन गुठळ्या होण्यास मदत होऊ शकतं. त्यामुळे या गोळ्यांबरोबर काही भाज्या किंवा फळं किंवा काही खाद्यपदार्थ टाळायला लागतात ते तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील की काय काय टाळायचं किंवा काय कमी घ्यायचं किंवा काही घ्यायचंच नाही. आणि दुसरी म्हणजे ड्रग इंटरॅक्शन्स, तुम्हाला काही ताप आला किंवा काही दुसऱ्या कारणासाठी जर काही औषधं घ्यायची असतील तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ती डॉक्टर या वॉरफरिनच्या गोळ्यांबरोबर सूट होतात की नाही हे बघणं फार आवश्यक आहे. कारण अशी गोळ्या घेतल्यानंतरसुद्धा परत रक्त जास्ती पातळ होऊ शकतं किंवा जास्ती घट्ट होऊ शकतं. त्यामुळे या दोन्ही याच्यासाठी तुमचे काय खाऊ शकता काय खाऊ शकत नाही आणि काय दुसऱ्या आजारासाठी काही गोळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याबद्दल विचारविनिमय करून मग डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील की एक दुसऱ्या गोळ्या घेऊ शकतात की नाही. आणि घेऊ शकत नसतील तर त्यासाठी दुसरे ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स काय आहेत आणि त्याचप्रमाणे काय खावं काय खावं नये हे तुम्हाला सांगतील. तिसरी गोष्ट म्हणजे या गोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याचा दुष्परिणाम हा एक साईड इफेक्ट आहे. त्यामुळे रेग्युलर मॉनिटरिंग हे करणं फार आवश्यक आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि ते जर तुम्ही रेग्युलर मॉनिटरिंग केलं तर या गोळ्याचं जी ॲक्शन आहे किंवा ज्याच्यासाठी आपण देतो ते नक्कीच उपायकारक आणि इफेक्टिव्ह असतात. आता ही या वॉरफरिनच्या ज्या गोळ्या ज्या आहेत या पूर्वीपासून जवळजवळ 40-50 वर्षापासून आपण रुग्णांना देतो आहे. पण आता नवीन ज्या औषधं जे आलेले आहेत त्यांना न्यू ओरल अँटीकोॲग्युलंट्स किंवा नोवॅक्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्यांचा ॲडव्हान्टेज असा असतो की त्यांच्यामध्ये प्रोथ्रॉम्बिन टाइम किंवा आय एन आर मॉनिटर करण्याची आवश्यकता नसते. त्याच्यामुळे ब्लिडिंगचं रिस्कसुद्धा जे आहे ते कमी असतं वॉरफरिनपेक्षा. आणि त्याचा जो इफेक्ट जो आहे हा वॉरफरिनसारखाच असतो. त्यामुळे बऱ्याचदा ज्यावेळेला रुग्ण गावातून वगैरे येतात जिकडे मॉनिटरिंग सारखं शक्य नसतं त्यावेळेला या अशा नवीन मॉलिक्युल्स किंवा नवीन औषधांनी त्याचा फायदा होऊ शकेल नक्कीच. आणि त्याचं ॲक्शन जी आहे तीसुद्धा वॉरफरिनसारखीच गुठळ्या होऊ नयेत किंवा गुठळ्या वाढू नयेत यासाठी असतात. पण हे तुमचे डॉक्टर तुमच्या प्रत्येक तुमचं कसला आजार आहे त्यावरून तुम्हाला डॉक्टर नक्की सांगू शकतील तुमचे की जुन्या पद्धतीनेच औषधं द्यायची रक्तपातळ ठेवायची की नवीन पद्धतीची औषधं द्यायची. त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच रुग्णांना चार्ट पण ठेवावं असं सांगतो की तुमचं प्रोथ्रॉम्बिन टाइम आय एन आर किती असतं. असा जर चार्ट तुम्ही जर ठेवला तर काय तारखेला किती आय एन आर आहे तुमचा डोस किती आहे वॉरफरिनचा आणि त्याप्रमाणे तुम्ही जर लिहून गेलात तर प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाल तेव्हा डॉक्टरनाही सोपं पडतं आणि तुम्हालाही कळायला महत्त्व त्याचं कळायला कळतं तुम्हाला की तुमचा डोस काय आहे आणि त्याप्रमाणे व्हॅल्यू किती असते. ज्यावेळेला आपण रक्तपातळ ठेवतो त्यावेळेला रक्तपातळ ठेवण्याची जी व्हॅल्यू असते साधारण 2 ते 2.5 पट पाहिजे नॉर्मल याच्यापेक्षा. त्या रेंजमध्ये ते जर राहिलं तरच त्या गोळ्यांचा उपयोग होतो अन्यथा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं गोळी घ्यायची वेळ कधी. तर बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट ती सकाळी गोळ्या घेतात आणि मग दुपारी प्रोथ्रॉम्बिन टाइम आय एन आरची रिपोर्ट केल्यानंतर सडनली आम्हाला त्यांना कळतं की अरे बापरे रक्त फार जास्ती पातळ झालं आहे. मग अशा वेळेला आपल्याला ते गोळ्या 2-3 दिवस बंद करायला लागतात पण ऑलरेडी त्यांनी गोळी घेतलेली असते. त्यामुळे मोस्ट सुटेबल टाईम जो असतो या वॉरफरिन गोळ्यांचा तो रेमी संध्याकाळी किंवा रात्री घ्यावा. सकाळी तुम्ही टेस्ट करता दुपारपर्यंत रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर्स तुमचे ठरवू शकतात की गोळी कंटिन्यू करू शकता सकाळची की त्याचा डोस कमी जास्त करायचा किंवा 2-3 दिवस गोळ्या बंद करायचा फारच रक्त जास्ती पातळ झालं असेल. ते एक महत्त्वाचं आहे की गोळ्यांचं टायमिंग हे तुम्ही नेहमी संध्याकाळी किंवा रात्री घ्यायला पाहिजेत वॉरफरिनच्या. सो अशा प्रकारे ज्यावेळेला आपण रक्त पातळ ठेवायच्या गोळ्या किंवा अँटीकोॲग्युलेशन किंवा अँटीकोॲग्युलंट्स चालू करतो त्यावेळेला डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्या हातामध्ये ती थेरपी किती इफेक्टिव्ह आहे याच्यावर महत्त्व असतं. कारण मॉनिटरिंग हे फार महत्त्वाचं आहे त्याचं रेग्युलर करायला पाहिजे. काही आहारामध्ये बदल करायला लागतील किंवा काही औषधं टाळायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर हे जर व्यवस्थित तुम्ही मॉनिटरिंग केलं तर तो डोस बरोबर
डॉक्टर्स तुम्हाला सांगू शकतात ऑल्टरनेटली वर किंवा खाली करून, आणि त्याप्रमाणे त्याची थेरपी जी आहे किंवा ॲडिक्वसी ही नक्कीच आपल्याला सांभाळता येते, ज्यायोगे रुग्णांना परत गुठळ्या होण्याचं रिस्क किंवा धोके कमी होतात आणि ब्लिडिंगचं पण रिस्क किंवा रक्तस्रावचं रिस्कसुद्धा कमी होतं.